तरी म्हणली लय मारी ना मेले तरी रांगूळ चुकणार डोळे झाकून काढलं तरी देव तसाच तसा आला पाहिजे जिथे विश्वास आहे प्रेम तिथंच टिकतं जिथं विश्वास नाही प्रेम खरं नसतं मग ते बहीण भावाचं असो नवरा बायकोचं असो सासू सुनेचं असो तुमचं आणि भगवंताचं असो काय पाहिजे एवढा विश्वास म्हणे मग चुकला का देव मी माझ्या डोळ्यानं बघतोय नाही रे चुकला काय चुकलं रे तेवढा सुंदर कृष्ण काढलास कृष्णाला पायच नाही काढलेस म्हातारे म्हणजे म्हणूनच देवानं तुला कुळकुळात पाठवलंय तुला फक्त अक्कलच आहे अजून काय पाहिजे अरे उद्धवा त्याला पाय आहेत पण मी कधीच त्याला पाय काढत नाही का ग बाय अरे उद्धवा त्याला पाय होते म्हणून तर मला सोडून मथुरेला गेला तिथे त्याचे पाय धरणं माझ्या हातात नव्हतं रे पण रांगोळ मी काढली उद्धवा माझ्या हाताने यात जर मी देवाला पाय काढले आणि इथून निघून गेला तर कोणाकडे बघून जगले उद्धवा मग रांगोळीत पायच नाही काढले उद्धवा खरं सांगा रांगोळीतला देव जाईल का प्रॅक्टिकल विचार करा ना पण इथं लॉजिक नाही ओनली मॅजिक चालतं तर्क वितर्क नाही शुद्ध भाव आणि सायन्स सायन्स करणारी माणसं स्वतःला शहाणी समजणारी माणसं मूर्ख कुठली सावध सांगे संतोषाला खोकड पुस्तकं वाचे अरे पुस्तकं वाचून तर खोकडी शहाणी होतात हा पण ज्ञानेश्वरी वाचायचं सामर्थ्य पाहिजे का नाही ही आता ही पिढी एवढी मोठी झाली स्वतःला फार शहाणी समजतं वेल एज्युकेटेड समजतंय तुम्ही आर्ट करताय कॉमर्स करताय तुम्ही सायन्स करताय तुम्ही मेडिकल फील्डला आहात तुम्ही मेकॅनिकल फील्डला आहात तुम्ही इंजिनिअरिंग फील्डला आहात तुम्ही एमपीएससी यूपीएससी करताय तुम्ही लॉ करताय तुमची जी कोणती फील्ड आहे आयुष्यात तुम्ही जे कुठलं शिक्षण घेताय जगात असा एकही प्रश्न नाही ज्याचं उत्तर माझ्या ज्ञानोबाऱ्यांच्या ज्ञानेश्वरीत नाही तुम्ही बायोलॉजी घ्या तुम्ही केमिस्ट्री घ्या तुम्ही काय घ्यायचं ते घ्या मॅथ घ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर माझ्या ज्ञानोबाऱ्यांच्या ज्ञानेश्वरीत आहे ते म्हणाल असं कसं महाराज मी नक्की सांगेल जेव्हा सायन्स यशाच्या शिखरावर असेल ना जेव्हा विज्ञान यशाच्या शिखरावर असेल तेव्हा त्याला दिसेल अध्यात्म अगोदरच तिथं बसलेलं होत अध्यात्म आहे तो महाराज बल्बचा शोध 100-125 वर्षापूर्वी सायंटिस्टने लावला मूर्ख आहेत आपण 750 वर्षापूर्वी माऊली ज्ञानेश्वरी मध्ये सांगतात उदकाशेणी आवेशे प्रगटले तेज लकलकीत दिसे तर या विजू माझी असे सलील काही उदक म्हणजे पाणी आवेश म्हणजे प्रेशर पाण्याच्या प्रेशरने वीज निर्मिती होते हे आपल्या ज्ञानोबाऱ्यांनी 750 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरी मध्ये सांगितलं याला विज्ञान म्हणा चाचूचे मी सांडस आहे खंडीचे पाय पाणी राजहंस आहे तुझं ज्ञान विज्ञान तैसे वाटून देऊ काय ज्ञानेश्वरी आहे बघा ना काही माणसं म्हणतात काही कळत नाही कळली तरी वाचा नाही कळली आज नाही कळली उद्या कळेल उद्या नाही कळली परवा कळेल मायबाप तुम्हाला ज्ञानेश्वरी नाही कळली तरी चालेल माझ्या ज्ञानेश्वरीला तुम्ही कळला तुमच्या जीवनाचं कळलं नाही माझ्या ज्ञानोबाऱ्यांना तुम्ही कळला तुम्ही नुसतं बोट फिरवा माऊली आयुष्यभर तुमचं बोट धरते काहीच कमी पडू देणार ना पैसा ना सुख ना समाधान फक्त एकदा बोट फिरवा वेळ काढा लय वाईट वागायले रे आपले लेकर तुमची पोरं बंगला बांधणार याची गॅरंटी मी देते व्यासपीठावर पण त्या बंगल्यात तुम्हाला ठेवणार नाही याची गॅरंटी सुद्धा मीच देते व्यासपीठावर काय करता बंगल्याला जाई का काय पिढ्या निघाल्या रे हा दोन चार जणांमुळे वाटलं होतं रे वाईट वाटतं बाकी काही नाही बहीण आहे म्हणून सांगेल कायम मायबाप अध्यात्माशिवाय तुम्हाला समाधान कुठंच मिळणार सुख कुठंच मिळणार आणि हे ज्ञान तुकोबाऱ्यांना आहे तुकोबाऱ्यांना माहीत आहे मी किती व्यापार केला मी किती संसार केला तुकोबाऱ्या गरीब आहेत का त्यांना गरज आहे का गरज आहे 65 लाखाची सावकार की आहे तुकोबाऱ्यांची किती आत्ताच नाही 450 वर्षापूर्वीच आहे आत्ताचे 10 लाख म्हणजे तेव्हाचा रुपया विचार करा लय नका करू आठ आहे की तुम्हाला लय वाटते तुम्हाला 65 लाख आत्ताचे 10 लाख म्हणजे तेव्हाचा अशा हिशोबाने तुकोबाऱ्यांची 65 लाखाची सावकार की फक्त श्रीमंत का या जगातले शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणारे पहिले महापुरुष जगद्गुरु तुकोबार आहे या जगात सगळ्यात पहिल्यांदा शेतकऱ्याचं कर्ज कोणी माफ केलं
जगद्गुरु तुकोबाराय नंतर छत्रपती शिवाजी महाराज. एकट्या दुकट्याचं केलं का? 25 बैलगाड्या कर्जपत्रांनी भरल्या होत्या. एका कागदावर 100 ते 200 एकरी जमीन आणि 300 ते 400 तोळ सोनं तुकोबारायकडे घाण होतं. अशा कागदाच्या किती बैलगाड्या? बर का 2 BHK? किती? 25. आपली बुलेट आहे ती बी हप्त्यावरची, पण किती वाजीव तू. हा मंदिर लागलं तर असा पाया पडतो, असा मारुतीच्या असा. अरे मारुती आहे तू, तिच्या शिफ्टीनं नाटकात आली होती त्यांनी. तुझं घर कुठं ठेवितो? रावणाच्या एका घराची चौकट 22.5 क्विंटलची होती. 22.5 क्विंटल पितळ नाही, गुणवले 700 कोटी करा हिशोब तरी मी आला. म्हणून विनंती इटल इटल म्हणा. अरे ते जर नाही टिकलं, तुम्हाला माहित आहे लंका कोणाची? भिका पाटलाची. लंका महादेवाची. कोणाची? लंका महादेवाची. महादेवाचं लंकेचं स्थापत्य आहे, पण लंकेच्या वास्तुशांतीच्या पूजेला रावणाला बोलवलंय. रावण एवढा हुशार आहे, शास्त्र वेद उपनिषद पाठ आहेत रावणाचे. असे सुंदर मंत्र म्हणले रावणाने, देव झाला खुश. देव म्हणला काय मागायचं ते माग. जगातला पहिला पुजारी वास्तुशांतीला आला आणि बंगलाच घेऊन गेला. देवा एवढाच फुल काय द्यायचा? तर बरं, आपण ब्राह्मणाला नाही म्हणू शकत, नाही देवाला नाही म्हणू शकत. दिलं देवानं, होती महादेवाची, झाली टिकली. काय साधा भक्त होता का? नाथ रामायणामध्ये वर्णन आहे, रावणाच्या शिवपूजेला 7 ते 8 तास वेळ लागायचा. 14 माणसं पूजेचं सामान हाताखाली द्यायला होती. रोज 1000 कमळ न चुकता शिवपिंडीला व्हायचा. 7 ते 8 तास उठत कितीही काहीही संकट आलं, किती इमर्जन्सी आली, उठत चुकून एके दिवशी 999 कमळ भरली. उठला, कुणाला आणायला लावलं, स्वतःच शिर कापलं, 1000 शिर कमल शिवपिंडीला अर्पण केलं. एवढा महान शिवभक्त आता राहा. तरी सुद्धा लोक राक्षसच म्हणते, कारण त्याला दास होता आलं. तुकोबाराय म्हणले, मला माहित आहे तुझ्याशिवाय मला मालक, मी माझा मालक कुणबियाच्या कोळी जन्मलो जगदीशा. संस्कृत भाषा आम्हा कैसी. कुणब्याच्या कुळात जन्मलेला साधा पोरग आहे मी देवा. माझ्यासारख्याला संस्कृत जमणार आहे रे, मग जमलं नाही का? अभंग तुकोबारायांचे संस्कृत मध्ये आहेत. श्री अनंता मधुसूदन पद्मनाभा नारायण जगत्व्यापकाजनार्दन अनंदघा विनाश सकल देवाधि देवा कृपालुआधि केशवा महानंदा महानुभवा सहज देव. काय काय ताकद बघा ना, ही ताकद तुकोबाराय म्हणले माझी नाही, तुका म्हणे मज बोलविता देव आपुलिया बळे नाही मी बोलत सखा कृपावंत वाचा त्याची. तैसी तसेची वाटण पाहता वैसेची गावा न येता बालपणीच सर्वज्ञता वरीत या ते. परमात्म्याची कृपा महाराज. खरं सांगू माय बाप, जगण्यात प्रामाणिकता असावी, मनगटात कष्ट करण्याची जाणत असावी आणि जगाच्या मालकाची कृपा व्हावी. कुणाची हिंमत नाही आपल्याला खाली खेचायची महाराज. जगण्यात प्रामाणिकपणा असावा, कष्ट करायची दानत असावी, कष्ट करायची तर असावी. न कष्ट करता किती प्रामाणिक राहून काय फायदा? कष्ट कष्टाला पर्याय. आमची पोरं कष्टाला नको म्हणतात, जमत नाही दाद्यात असं कष्ट करावं. हे बघा, या वर्षी व्यापारात अपयश आलं, हरकत नाही. सायन्सचा विषय गेला म्हणून आर्ट घ्यायचं नसतं, विषय काढायचा असतो. तुम्ही जर स्टेबल नाही ना राहिला, तुम्ही धोबी का कोत्ता घर का ना. एक पण माझ्या मुलाला म्हणलं ताई मी झाड लावलंय, म्हणलं वा, म्हणलं रोज पाणी घालतो खत घालतो झाड वाढत नाही. म्हणलं दाद्या पाणी घालतो खत घालतो झाड वाढलं पाहिजे. बघा ना म्हणलं ताई, रोज पाणी घालतो रोज खत घालतो रोज उपटून बघतो किती वाढलंय, तरी वाढलंय. आता या सुंबळ्याचं वाढणार आहे का दादा? काय असल्या पोरांच्या कथा आमच्या. हे नाही मग जमलं ते करते, नाही जमलं ते. इंगळे बाबा सांगायचे बघा, खेती करणे गाय तो झांगा झुंगा, मच्छी पकडणे गाय तो टांगा टोंगा, महाराज बन गाय तो उलटा टांगा, असा धंदा आहे आपला.
आज मला वाटली की उद्या महाराजांचं परवा पाकिट आपल्या बापाची पेंड आहे. मी 18 वर्ष झालं कीर्तन करते तेव्हा या 3-4 वर्षात माझं नाव आहे. तुम्हाला एकदम पूर्ण झालं तेव्हा पांडुरंगाने मला प्रसिद्धीचा कण भरू फूक दिला वाऱ्यात. हे कायम लक्षात ठेवा. देव लगेच काही विधी आहेत. आम्ही काय गेल्या वर्षी महाराज झालो आणि या वर्षी पाकिट भेटत बिना पाकिटाची लई केली आम्ही तेव्हा आम्हाला आता पाकिट भेटते. लोक अरे धारूर मध्येच मी किती लहान असताना कीर्तन केलंय. हा बघा 5 रुपये पण तेव्हाचे 5 म्हणजे 500 होते. तेव्हा मला इथंच कुठतरी खूप मोठा सप्ताह होता धारूर मध्ये किल्ले धारूला नेमकं तेव्हा झालं होत. हा तिथं मठामध्ये हा तिथं बी कीर्तन झालं. पुन्हा एकदा हरिहर महाराजांची कथा पण होती त्या सप्त्यात तिथं बी. तेव्हा मी फार पहिली दुसरीला असेल लक्षात घ्या. देव उगच देत लोकांना कष्ट दिसत नाही, लोकांना फक्त प्रसिद्धी दिसते. हा माझा भाग आहे. इथं मी आलेली आहे अजून त्यामुळे बऱ्याच लोकांना माहित आहे पण लोकांना ही माहित नाही की तीच ही आहे. हे लक्षात घ्या. देव पटकन काहीच तुका म्हणे नाही चालत तातडी प्राप्त काळ घडी आल्या विना मंथोनी नवनीता पैसे घे अनंत वाया व्यर्थ कथा सांडे मार्ग. इथं वेळ द्यावा लागतो, देव शोधावा लागतो. ज्याला देव कळाला त्याला माहित आहे इथं आल्याशिवाय कळणार. म्हणून तुकोबारे म्हणले मला माहित आहे उपजोनी इथं आला तरच देव मला समजणार आहे. लक्षात घ्या, कारण गोकुळात दिवसभर हुडकला देव यशोदा मातेनं पण सापडला. मग यशोदा माता कटळण कटळण बसली लोणी कराय. म्हणजे हे सगळ्या जगाला गंडी होतं येईल म्हणली माघारी. एवढी काय काळजी करायची. बसली महाराज ताक घुसळीत घुम घुमती घुम घुमती ताकाचे टेरे घुम घुमती घुम घुमती ताकाचे टेरे. असं वाचतात महाराज डेरे रागानं घुसळीत म्हणून वाचतंय महाराज. 2.5 तास झालं पण लोणी काय आलं. खाली राहिला का म्हणून यशोदा मातेनं डेऱ्यात हात घाल असं कुरुळ कुरुळ लागलं हाताला. आत काय करून आलेलं सारे खोड्या मारत देवाच्या नाव काढायचं नाही. महाराज देवाला विचारलं शोधा मात्र आत काय करीत होता. ती म्हणलं तुला आगवय वर आल्यावर देत नाही. मी आतूनच हाणलं वर आल्यावर देत नाही. तू सगळं मथुरेला नेती हे खायला. मी म्हणलं आतूनच खातो आता काय करील. यशोदा माता म्हणली देवा अवघड आहे तुझं. अख्ख्या गोकुळात तुला उडकेलं आणि तो डेऱ्यात होता की रे. आपली सुद्धा तशीच अवस्था आहे महाराज. अख्ख्या जगात परमात्म्याला हुडवलं हुडकलं अख्ख्या जगात परमात्म्याला शोधलं पण जगाचा मालक आपल्या डेऱ्यात होता हे आपल्याला कधी कळलंच. इथं जरा हात घाला इथं जरा धरा कळल तुम्हाला कुठल्या डेऱ्यात आहे देव. डेरा कळतय ना ए माठा हो. अरे माठ 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 कळलं त्यालाच कळलं.